हॅलो डियर स्टुडंट्स, आज आपण तुमची नववी कविता पाहतोय. ज्याचं नाव आहे झुळूक. आणि या कवितेचे कवी आहेत दामोदर कारे. या कवितेमध्ये कवींनी आपण जर वाऱ्याची झुळूक झुळूक झालं असतो तर कुठे कुठे जाता येईल, काय काय पाहता येईल, कोणत्या कोणत्या गमती जमती घडतील याचं वर्णन केलेलं आहे. आणि आज आपण त्या कवितेचा जो काही स्वाध्याय आहे तो स्वाध्याय पाहणार आहोत. तर चला, आपला जो काही याचा भाग आहे त्याला आपण सुरुवात करूया. सुरुवातीला प्रश्न पहिला, आकृत्या पूर्ण करा. हा प्रश्न तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये आकृत्यांच्या स्वरूपात दिलेला आहे. त्याला आपण साध्या आणि सरळ रूपामध्ये मांडलेलं आहे. तर पहिलं बघा, सानुल्या झुळकेच्या इच्छा काय काय. सर्वत्र हिंडायचं आहे, कळी फुल म्हणून सुगंध सगळीकडे पसरवायचा आहे. दमलेल्या व्यक्तीला थंडगार वारा द्यायचा आहे, बकुळीची फुले डोहात शिंपायची आहेत. त्यानंतरची दुसरी आकृती, सानुल्या झुळकेच्या प्रवासाचं स्वरूप. हळू थपकत, कधी काणोसा घेत, कधी रमत गमत, कधी भेटणारी थेट भरारी घेत, सॉरी. त्यानंतरचं पुढचं बघा, सानुल्य झुळकेची लोकोपयोगी कामं कोणती. तर फुलांचा सुगंध दूर सर्व दूर पसरवणं, बकुळीची फुलं डोहात पाडणं आणि पिकलेली जांभळं खाली पाडणं. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2 आहे की योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. त्यामधला पहिला अप्रश्न की झुळकेला स्वैर दुखावं वाटतं कारण तिचं मन तिकडे ओढ घेत. त्यानंतर पुढे बघा, वेळूच्या मनात अलगूज वाजते कारण झुळकेच्या स्पर्शामुळे वेळेतून अलगूजाचा आवाज निघतो. या ठिकाणी आपला जो काही दुसरा प्रश्न आहे तोही संपतो. आपण आता तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. तिसरा प्रश्न आहे, झुळकेच्या कणिकेला स्पर्श केला, बकुळीच्या फुलांना स्पर्श केला. त्या तर झुळकेच्या कलिकेला स्पर्श का केला, त्या कळ्याचं फुल होत आणि बकुळीच्या फुलांना स्पर्श केला, बकुळीची फुलं डोहात पडतात. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 4 बघा की खालील शब्द समूहांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. तर कोणते कोणते शब्दसमूह आहेत. पहिला शब्दसमूह आहे चिमुकली मुकली, चुकली मुकली लेकर, तर मधूनच येणारा वाऱ्याचा आवाज, आणि पाचूचं मखमली शेत म्हणजे हिरवगार शेत. आता या ठिकाणी आपला चौथाही प्रश्न संपतो. आपण आता पाचव्या प्रश्नाकडे वळूया. पाचवा प्रश्न आहे, 1 ते 2 शब्दात उत्तरे लिहा. त्यामधला पहिला अप्रश्न, झुळकेने भेट दिलेली नैसर्गिक ठिकाणं कोणती. शेत, नदी आणि बांबूचं वन. कवितेतील वर्णनावरून कवीने वर्णन केलेले ऋतू उन्हाळा आणि ग्रीष्म ऋतू. त्यानंतर आहे झुळकेचा विश्रांतीचा प्रहर, तिन्ही जांजा. या ठिकाणी आपला जो काही छोटासा स्वाध्याय होता या कवितेचा तो संपतो. मात्र खेळू या शब्दाशी हा भाग आपण पाहतोय. तर बघा, यामध्ये पहिला अ की कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा. कोणते कोणते शब्द आहेत ते, तर व्हावे झुकावे, काठी वाड्यापाठी, हळुवार पसार, अलगूज हितगुज. त्यानंतरच पुढचं बघा की खालील शब्दांना कवितेतील शब्द शोधा. छोटी म्हणजे सानुली, ताजे मना टवटवे, बोट अंगुली, पावा अलगूज. त्यानंतर तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. झुळकेची परोपकारी वृत्ती कशा पद्धतीची, तर झुळकेची परोपकारी वृत्ती तिच्या प्रत्येक कृतीतून दिसते. लोकांसाठी सुगंध पसरवण्याचं काम झुळूक करते. बकुळीची फुलं, पिकलेली जांभळ्या माणसांसाठी खाली जांभळे खाली पाडण्याचं काम झुळूक करते. दमलेल्या व्यक्तींना ताजतवण करण्याचं काम सुद्धा झुळूक करते. त्यानंतर बघा, प्रस्तुत कविता आवडण्याचे व न आवडण्याचं कारण काय. मला ही कविता खूप आवडली कारण वाऱ्याची मंद झुळूक होण्याची कल्पना खरोखरच खूप छान आहे. ही झुळूक होऊन वेगवेगळ्या गोष्टींची मजा घेणं, लोकांच्या उपयोगी पडणं, यातून निसर्गातील प्रत्येक गोष्ट कशी मानवाच्या उपयोगी पडते याचं सुंदर वर्णन कवीने या कवितेत केलेलं आहे. कविता खूपच मजेदार झाली आहे. आणि अशा पद्धतीने आपला हा जो काही नवव्या कवितेचा स्वाध्याय होता, भाषेची खेळू या शब्दांचा भाग होता, तो संपतो. तुम्हाला या संपूर्ण स्वाध्यायामध्ये जर काही अडचण असेल तर लगेच कमेंट करा, किंवा जो काही आपला ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी विचारू शकता. तशाच पद्धतीने आपले बरेचसे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आणि त्याच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच पद्धतीने या हे जे काही पाठांचे स्वाध्याय आहेत किंवा कवितांचे स्वाध्याय आहेत यापुढील यापूर्वीचे, तर ते पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला इयत्ता 8वी मराठी इंग्रजी माध्यम या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील. तर ते पहा, त्यांचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा, स्वतःची काळजी घ्या.
लवकरच भेटू आपण पुढच्या भागामध्ये नवीन पाठासोबत किंवा कवितेच्या स्वाध्यायासोबत. तोपर्यंत बाय गाईज, टेक केअर.